काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. 2024 च्या पराभवाच्या भीतीतून खासदारकी रद्द करण्याची कारवाई मोदी सरकारने केली आहे. देशात हुकूमशाहीची ही अधिकृत सुरुवात आहे अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकार मुर्दा बोल, मुर्दा बोल, मुर्दा बोल, मोदी डरता है. तुम्ही पाहाल, हिडनबर्गचा रिपोर्ट आहे की कशा पद्धतीने अदानीचे आणि मोदींचे संबंध या देशामध्ये आहे, विदेशामध्ये होते, कशा पद्धतीने मोदींनी अदानीचे विमानं वापरले आणि जो माणूस या देशामध्ये 258 व्या नंबरवरती होता श्रीमंत या जगामध्ये, तो आज आपण पाहिलं की जगामध्ये 2 नंबरचा श्रीमंत झाला. आणि हिडनबर्गचा जसा रिपोर्ट आला तो 23 व्या नंबरवरती गेलेला आपण पाहतो. म्हणजे आज अदानीची प्रॉपर्टी पर दिवसा 3000 कोटी रुपयांनी कमी होऊन राहिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचा मोठा भ्रष्टाचार या भारत देशात झालेला आहे. या भारत देशातल्या कितीतरी प्रॉपर्ट्या ह्या अदानीच्या नावाने करण्यात आलेल्या ह्या निदर्शनास आपल्याला येत आहे. आणि एक माणूस कुठला कुठे जातो आणि अशा पद्धतीचं त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण विरोधी पक्ष नेते JPCची मागणी करतात, की JPCच्या मागणी लावून धरतात. आणि आपण पाहिलं मागील 15 दिवसापासून अधिवेशन संसदेचं चालू नाही, याचं कारण की त्यांना JPC लागू करायची नाही. JPC जर लागू केली, त्याची मागणी जर मान्य केली त्यांनी, तर त्याच्यामध्ये मोदीजींचं इन्व्हॉल्वमेंट हे दिसून येणार, या भारत देशाला माहीत होणार. आज आदरणीय राहुलजीची वाढती लोकप्रियता आपण पाहिलं. राहुलजींनी 150 दिवसामध्ये 4000 किलोमीटरचं अंतर 12 राज्यातून 2 केंद्रशासित प्रदेशातून पार केलं. या देशातील बेरोजगार, या देशातील महिला, या देशातील छोटे मोठे उद्योगधंदे, या देशामध्ये वाढत असलेली दहशत, या संपूर्णच्या विरोधामध्ये राहुलजी 150 दिवस सातत्याने रोडवरती फिरले. आणि त्यामुळे या देशामध्ये संपूर्ण बदल झालेला आपण पाहतो. एक मोदींच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेलं पाहतो. 2024 च्या निवडणुकीची भीती त्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे, की त्यांना माहिती आहे की 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या खासदारांना असो आमदारांना असो घरी बसायची वेळ येणार आहे. त्यासाठी हे अदानीचं खबाळ लपवण्यासाठी आदरणीय राहुलजीवरती कारवाई केलेली आहे हेतुपुरस्सर. या कारवाईचा आम्ही निषेध करतो.